भाजपचे 115 आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्री केलं, रामदास कदमांना टोकाचं बोलण्याची सवय, फडणवीसांचं प्रत्युत्तर। महायुतीतील जागा वाटपावरून शिंदे आणि अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा, तर आमचं जागा वाटप झालंय, कोणतेही मतभेद नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। पक्षानं आदेश दिल्यास लोकसभा लढणार, गिरीश महाजन यांची माहिती, तर महाजन दिल्लीस गेल्यास आपला मार्ग मोकळा, गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान। नव्याचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला सामच्या हाती, काँग्रेस ठाकरे गट प्रत्येकी 20 जागा लढवणार असल्याची माहिती, तर शरद पवार गट 8 जागेवर लढण्याची शक्यता। लक्षात ठेव, माझं नाव शरद पवार, माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही, शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, तर साहेबांनी आरोप सिद्ध करावेत, सुनील शेळकेंचं आव्हान। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, बंद दाराआडच्या चर्चेवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, आमचं सरकार आल्यावरती त्यांना तुरुंगात टाकू, संजय राऊतांचं लातूरमधील सभेतून मोठं विधान। ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर ईव्हीएम शिवाय भाजप 400 पार जाऊ शकणार नसल्याचा टोला। शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का, विधानसभा अध्यक्षांकडील कागदपत्र 1 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आदेश, पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी। आणि महाशिवरात्री निमित्तानं भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दुग्धाभिषेक, आकर्षक फुलांनी मंदिर सजलं।